नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे जिकेचे प्रश्न डिस्कस करणार आहे पहिला प्रश्न आहे आपला पुढीलपैकी कोणता शब्द हा ओढ या शब्दाशी या शब्दाचा अर्थ नाही असं विचारला आणि मित्रांनो तुम्हाला ज्या आपण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य टाईप करा तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक चार ध्येय कोणता शब्द बघा ध्येय हा शब्द ओढ या शब्दाचा अर्थ नाही कोणता शब्द ध्येय हा शब्द नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण पुढचा प्रश्न आहे बघा पुढील शब्द पर्यायामधून एक शब्द कोणता येतो शोधायचा आहे ईश्वर आहे असे मानणाऱ्याला आपण काय म्हणतो तर आपण त्याला काय म्हणतो बघा आस्तिक असं म्हणतो काय म्हणतो आस्तिक आणि नास्तिक नास्तीक कशाला म्हणतो ईश्वर नाही असे मानणाऱ्याला आपण काय म्हणतो नास्तिक म्हणतो पुढचा प्रश्न आहे पुढील पर्यायपैकी कोणता शब्द हा कानडी भाषेतील असून मराठी भाषेमध्ये वापर किंवा रूढ झाला आहे तर कोणता बघा किल्ली हा शब्द काय बघा कानडी शब्द आहे परंतु तो आता मराठी भाषेमध्ये झालेला आहे पुढीलपैकी विशेषणामुळे ओळखायचं चला पटकन आन्सर द्यायचं आहे आपल्याला तीन सेकंद मिळतील पुढील पर्यापैकी विशेष नाम ओळखायचं आहे आपल्याला राईट आन्सर बघा मुंबई हे काय बघा याच्यामध्ये विशेष नाम आहे कोणतं मुंबई हे काय विशेष नाम आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण पुढील पैकी ओ पुढील पैकी ओबाहेववी अव्य असलेला शब्द ओळखायचा आहे पुढीलपैकी नववी अव्यय असलेला शब्द ओळखायचा आहे त्या ठिकाणी कोणता आहे बघा ओ ओभ्यानव्य असलेला परंतु हा काय बघा ओ ओबाहेनव्य असलेला शब्द आहे बघा पुढचा प्रश्न आहे बघा पुढील शब्दास योग्य शब्द संधीचा पर्याय निवडायचा आहे अति उत्तम याला आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे अतिउत्तम तर काय होईल बघा अत्युत्तम हेच काय होईल राईट आन्सर होईल पुढचा प्रश्न आहे पुढील पर्यायापैकी स्वर कोणता पुढील पर्यायपैकी स्वर कोणता आहे तो ओळखायचा आहे राईट आन्सर हे बघा हा काय या ठिकाणी स्वर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलाने आंबा खाल्ला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे मुलाने आंबा खाल्ला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे तर कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे बघा कोणत्या कर्मणी प्रयोगाचं अरे अरे सचिन तेंडुलकर आउट झाला वाक्यातील अजोरेखित शब्दाची जात ओळखायचं आहे राईट आन्सर आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे चिन्ह आले काय असतं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन केवल प्रयोगी अवय लक्षात ठेवा केवल प्रयोगी अव्य पुढचा प्रश्न आहे तू घरी लवकर आलीस म्हणजे आपण बागेत जाऊ या वाक्यामध्ये म्हणजे हा शब्द कोणतं ओभैनव अव्य दर्शवतो कोणता म्हणजे हा शब्द तर हा काय बघा संकेतबोधक दर्शवतो लक्षात ठेवा संकेतबोधक पुढचा प्रश्न बघा मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा हे कोणत्या अर्थाचं वाक्य आहे मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा हे कोणत्या अर्थाचं वाक्य आहे राईट आन्सर हे हे आज्ञार्थी आज्ञार्थी मुलांनो वाक्य पुढचा प्रश्न बघा मधु मलाही खात असतो या वाक्यातील खाता असतो हा शब्द कोणता दर्शवतो तर आपल्या सर्वांना माहिती आहे कोणता दर्शवतो हा रीती वर्तमान दर्शवतो कोणता रीती वर्तमान काळ तर मित्रांनो बघा आपल्या मोबाईलमध्ये जर अन मी ॲप्लिकेशन असेल तर चांगली गोष्ट आहे या ठिकाणी बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सगळ्या सबस्क्रिप्शनच्या लिंक टाकलेल्या आहेत यामध्ये बघू शकता लवकरच किमती वाढणार आहेत कशा वाढणार आहेत या ठिकाणी बघा दहा टक्केपर्यंत किमती वाढणार आहेत ज्यांना ज्यांना सहा महिने बारा महिन्याचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल त्यांनी घेऊन टाका या ठिकाणी आपला कोड आहे बघा ए आर बी बावीस हा काय आपला कोड आहे हा कोड यूज करून तुम्ही पूर्णपणे सबस्क्रिप्शन घेऊ शकता नंतर किमती वाढणार आहेत सहा महिन्याचं सबस्क्रिप्शन बघा चार हजार सातशे पंचवीस आणि बारा महिन्याचे पाच हजार सातशे पंच्याहत्तर ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी लगेच्या लगेच घेऊन टाका कारण की का बघा किमती वाढणार आहेत सगळ्या लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत कंबाईन एक्झाम ग्रुप सी एक्झाम आणि राज्य सेवा एक्झाम या सगळ्यांसाठी तुम्हाला उपयुक्त असं सबस्क्रिप्शन असणार आहे तुम्ही बाहेर जर लाव क्लास लावले मित्रांनो तर बाहेर क्लासची फी भरपूर आहे परंतु तुम्हाला घरबसल्या या ठिकाणी एकदम माफक फीमध्ये शिकवण्यात येणार आहे त्याचप्रकारे सरळ सेवा भरती म्हणजेच महाराष्ट्र भरती एक्झाम यामध्ये सुद्धा वाढ होणारे पाच पाच टक्के नाही त्यामुळे मित्र रंजा रंज्यांना सबस्क्रिप्शन घ्यायचा असेल त्याने घेऊन टाका याची सुद्धा लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बघा पोलीस भरती आता तलाठी भरती सुद्धा लिंकणार आहे तलाठी भरती त्यानंतर पोलीस भरती सरळ सेवेच्या जेवढ्या भरती असतात त्या सगळ्या मध्ये आपल्याला अवेलेबल आहे याची सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे बघा सहा महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे या ठिकाणी चार हजार सातशे पंचवीस आणि बारा महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे पाच हजार सातशे पंच्याहत्तर लगेचच्या लगेच तुम्ही आपला कोड यूज करून ए आर बी बावीस हा आपला काय बघा रेफरल कोड आहे हा कोड यूज करून तुम्ही पूर्णपणे सबस्क्रिप्शन घेऊ शकता काळात दर्शवत पुढचा प्रश्न आहे मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणतं आहे ते येते मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणतं ते ओळखायचं ऑप्शन क्रमांक तीन बघा या ठिकाणी कर्म आहे कोणतं बैलाला हे काय बघा कर्म आहे पुढचा प्रश्न आहे माझ्या भावाचे कापडचे दुकान आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण अधोरेखित शब्द दर्शवतं राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक तीन नामसाधित माझ्या भावाचे कापड दुकान आहे कोणत्या प्रकारचं विशेषण हे नाम साधी बघा -like कापड दुकान काही नाम साधी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता एक सर्व नामाचा प्रकार नाही खालीलपैकी कोणता एक सर्व नामाचा प्रकार नाही राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक दोन भाववाचक सर्व नाम नसतं बघा भाववाचक पुढचा प्रश्न आहे सलाते व सलानाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत सलाते व सलानाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर हे बघा द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत पुढचा प्रश्न आहे मोती या शब्दाचं अनेक वचनीय रूप ओळखायचं आहे मोती या शब्दाचं अनेक वचनीय रूप ओळखायचं आपल्याला राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन मोते लक्षात ठेवा मोती या शब्दाचं अनेक वचनीय रूप होईल बघा मोते होईल काय होईल मोते खालीलपैकी देशातील सर्वोच्च लष्करी पदक कोणतं आहे खालीलपैकी देशातील सर्वोच्च लष्करी पदक कोणतं आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा कोणतं आहे परमवीर चक्र हे बघा देशातील सर्वोच्च लष्करी पदक आहे कोणतं परमवीर चक्र पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी लातूर जिल्ह्यातून वाहत नाही विचारला आपल्याला वाहत नाही राईट आन्सर आहे नर्मदा नदी बघा लातूर जिल्ह्यामधून वाहत नाही कोणती नदी नर्मदा नदी नेक्स्ट पहा लातूर जिल्ह्यास खालीलपैकी कोणता जिल्हा लगत नाही लातूर जिल्ह्याला कोणता जिल्हा सीमेलगत नाही राईट आन्सर आहे हिंगोली हा जिल्हा बघा लगत नाही बाकी बीड उस्मानाबाद नांदेडची सीमा लातूरला टच होती पुढचा प्रश्न आहे दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडे दिवंगत झाले तेव्हा केंद्र शासनात कोणते मंत्रालय होती राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय कोणतं होतं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय नेक्स्ट आहे बघा यापैकी कोणता शब्द वानर या शब्दाचा अर्थ नाही यापैकी कोणता शब्द वानर या शब्दाचा अर्थ नाही तर मृग लक्षात ठेवा मृग या शब्दाचा अर्थ होत नाही वानर बाकीचे मपी मरकट आणि शाखा मृग हे काय वानर शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा पुढील म्हणीचा अर्थ पर्यायामधून निवडायचा आहे खाई त्याला खवखवे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकतात तीन वाईट कृत्य केले की मनात डायत राहते पुढचा प्रश्न आहे लंकेची पार्वती या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता होईल लंकेची पार्वती या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन अंगावरती डागिने नसलेले स्त्रीला काय म्हणतात लंकेची पार्वती असे म्हणतात कशाची लंकेची पार्वती पुढचा प्रश्न आहे ब्रिटेनची पॉलादी मैला म्हणून कोणाला ओळखलं जातं ब्रिटेनची पॉलादी मैला म्हणून कोणाला ओळखलं जातं तो ऑप्शन क्रमांक दोन मारिट थ्रेचर लक्षात ठेवा ब्रिटेनची पोलादी मैला म्हणून मारिट थ्रेचरला ओळखलं जातं नेक्स्ट आहे भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या तर कोण होत्या प्रतिभाताई पाटील होत्या लक्षात ठेवा प्रतिभाताई पाटील या पहिल्या राष्ट्रपती होत्या पुढचा प्रश्न आहे बघा रॉ याचा अर्थ काय होतो तर रॉचा अर्थ होतो बघा रिसर्च अँड अनालिसिस विंग लक्षात ठेवा रॉचा अर्थ होतो रिसर्च अँड अनालिसिस विंग पुढचा प्रश्न आहे भारताचे विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे कितवे राष्ट्रपती होते कितवे राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी राईट right आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पंधरावे राष्ट्रपती होते कितवे पंधरावे पुढचा प्रश्न आहे नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणता जिल्हा येत नाही नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणता जिल्हा येत नाही तर हिंगोली हा जिल्हा येत नाही कोणता हिंगोली महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला होता आपल्या महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव कोणी चालू केला राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सव चालू केला होता कोणी लोकमान्य टिळकांनी नेक्स्ट हे बघा महाराष्ट्रातील कोणत्या शहरात मोनोरेलचं उद्घाटन करण्यात आलं महाराष्ट्रातील कोणत्या शहरात मोनोरेलचं उद्घाटन करण्यात आलं तर मुंबईमध्ये करण्यात आलं बघा पुढचा पुढचा प्रश्न बघा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना एकोणीसशे अडतीसमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना एकोणीसशे अडतीसमध्ये कोणी केली राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक एक स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना एकोणीसशे अडतीसमध्ये कोणी केली स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेली पुढचा प्रश्न आहे बघा अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समरे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी विदा सावरकर यांनी लिहिलेलं आहे कोणी विदा सावरकर यांनी मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे सहा मध्ये बघा मुस्लिम लीगची स्थापना झाली किंवा एकोणीसशे सहा मध्ये पुढचा प्रश्न आहे भारतसेवक समाज संघटनेची स्थापना कोणी केली कशाची भारत सेवक समाज संघटनेची स्थापना कोणी केली राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज संघटनेची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न आहे बघा भारतात भारतातील दारिद्र्य व्यवस्थेचे प्रमुख कारण कोणते तर भारतातील दारिद्र्य व्यवस्थेचं प्रमुख कारण आहे उपाययोजनांचा अभाव लक्षात ठेवा उपाययोजनांचा अभाव हे काय बघा प्रमुख कारण आहे भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र कोणत्या पिकाखाली येतं राईट आन्सर हे बघा भात या पिकाखाली येतं कशाखाली भात या पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र येतं लागोडीखालील <च्चेंग>। नेक्स्ट हे बघा खालीलपैकी कोणत्या पिकाचा प्रकार इतरांपेक्षा वेगळा आहे खालीलपैकी कोणत्या पिकाचा प्रकार इतरांपेक्षा वेगळा आहे तर गहू लक्षात ठेवा गहू बाकी बघा सगळ्यामधून तेल काढलं जातं खालीलपैकी कोणतं महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे खालीलपैकी कोणतं आहे तर ज्वारी हे बघा प्रमुख खाद्यान्न पीक आहे कोणतं ज्वारी पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय नियोजन आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत भारतीय नियोजन आयोगाचे सध्याचे नियो आयोग कोण आहेत नरेंद्र मोदी बघा कोण नरेंद्र मोदी सध्याचे अध्यक्ष असतात भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली राईट आन्सर आहे बघा एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला ला आर बी आयची ची स्थापना झाली कुठे मुंबईमध्ये नेक्स्ट आहे भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे तर सिस्मोग्राफ असं म्हणतात काय म्हणतात सिस्क्र सिस्मोग्राफ आणि याचं उत्तर आता खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा विमानाचा शोध खालीलपैकी कुणी लावला याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा विमानाचा शोध खालीलपैकी कुणी लावला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा